मी शिवशरण बिराजा नवीन माध्यमिक विद्यालय गंगाधर कणबस तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। मित्रांनो, माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ व प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा पहिला प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आपण अभ्यास बघणार आहोत। चला मित्रांनो, आज आपण पहिल्या प्रकरणात म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचा अभ्यास करूया। हे प्रकरण 12 गुणासाठी आहे आणि या प्रकरणामध्ये आपण हे उपघटक अभ्यासणार आहोत। प्रथम या प्रकरणामध्ये असणाऱ्या उपघटकाची आपण अगोदर उजळणी करूया, ओळख करून घेऊया। त्यात पहिला घटक आहे व्याख्या, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणतात हे आपण पाहूया। त्यानंतर त्या रेषीय समीकरणाचं सामान्य रूपाचा अभ्यास घेऊया। त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती, या तीन पद्धती आहेत मित्रांनो। पहिली पद्धत निरसन पद्धत, आणि या निरसन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर सर्व संच 1.1 आणि 1.4 मधील गणित सोडवायला बिलकुल आपल्याला सोपं जाईल। त्यानंतर दुसरी पद्धत आहे आलेख पद्धत, आणि या आलेख पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर सर्व संच 1.2 मधील गणित आपण सोडवू शकतो। त्यानंतर क्रेमरची पद्धत आहे, तिलाच निश्चय पद्धत सुद्धा म्हटलं जातं, आणि या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर सर्व संच 1.3 मधील गणित आपण सोडवू शकतो। तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, या तीन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर एकूण आपण चार सर्व संच सोडवायला जेणेकरून सोपं जाईल। त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे एक सामायिक समीकरणाचे उपयोजन, ज्याला की आपण शाब्दिक उदाहरणे म्हणतो, आणि विद्यार्थ्यांचं हे आवडतं घटक आहे आणि इंटरेस्टिंग भाग आहे हा। मग या शाब्दिक उदाहरणाचा अभ्यास केल्यानंतर आपण सर्व संच 1.5 मधील गणित सोडवू शकतो। पहा मित्रांनो, अशा तऱ्हेने या पहिल्या प्रकरणाची रचना सुंदर अशी रचना केलेली आहे, त्याची आपण ओळख करून घेतलेली आहे। आता आपण प्रत्यक्षात दोन चलातील रेषीय समीकरण याच्या व्याख्येचा आपण अभ्यास करूया। चला मित्रांनो, आपण पहिला उपघटक म्हणजे त्याची ओळख करून घेऊया। दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणतात याचा अभ्यास करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर इयत्ता 8वी मध्ये आपण एकचल समीकरणाचा अभ्यास पाहिलेलो आहोत। त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 9वी मध्ये दोन चलातील रेषीय समीकरणाचा आपण अभ्यास बघितलेलो आहोत। दोन चलातील रेषीय समीकरणाचा आपण अभ्यास केलेला आहोत। मग या वर्षी याच्यामध्येच थोडासा स्तर वाढवून म्हणजे इयत्ता 10वी मध्ये आपल्याला याच दोन चलातील रेषीय समीकरणे, परंतु दोन समीकरणांचा आपण एकत्रित अभ्यास करणार आहोत। जेव्हा दोन चलातील रेषीय समीकरणाचा एकाच वेळेला आपण विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात। लक्षात आलं? पहा, 8वीमध्ये एक चल समीकरण पाहिलेलो आहोत, 9वीमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे एका समीकरणाचा अभ्यास आपण बघितलेला आहोत। आता 10वीमध्ये थोडासा त्याचा स्तर वाढवून समीकरण तोच आहे परंतु दोन समीकरणाचा एकत्रितपणे आपण विचार करणार आहोत, आणि जेव्हा दोन समीकरणाचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात। आता एकचल समीकरण याचं एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरण व्यवस्थित आकलन होईल। पहा, यम अधिक 2 = 7 हे मी सोपं समीकरण तुमच्या समोर मांडतो। तुमच्या लक्षात येत असेल इथे यमच्या ठिकाणी कोणती किंमत असेल म्हणजे या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतील। सहज करण्यासारखी गोष्ट आहे, जर यम बरोबर 5 ठेवलं तर समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, म्हणजे 5 + 2 = 7, 7 = 7। म्हणजे जेव्हा समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात
तेव्हा चलाच्या त्या किमतीला समीकरणाचे उकल म्हणतात. लक्षात आलं? यानंतर दोन चलातील रेषीय समीकरण कसं असेल त्याच्यामध्येच त्याची व्याख्या आहे. दोन चलातील म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चल वापरलेले असतात, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात आणि कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. आता त्याचं एक आपण उदाहरण पाहूया. 3x + 2y = 7 या समीकरणाचं नीट निरीक्षण केले असता तुमच्या लक्षात येते या समीकरणामध्ये दोन चल आहेत एक्स आणि वाय, हो ना. आणि या चलाच्या समोर जी संख्या आहे त्याला सहगुणक म्हणतात. मग 3x + 2y = 7 या समीकरणामध्ये एक्स आणि वायच्या कोणत्या किमती ठेवल्यानंतर या समीकरणाचं समाधान होतं हे आपण पाहूया. चला तर x = 1 ठेवू, म्हणजे ही किंमत काय होईल पहा, म्हणजे 3 × 1 + 2y = 7 म्हणजे 3 × 1 = 3 + 2y = 7 म्हणून 2y = 7 - 3 म्हणून 2y = 4 म्हणून y = 4/2 म्हणजे वायची किंमत 2 येते. म्हणजे x = 1 आणि y = 2 या किमतीने या समीकरणाचे समाधान होते. मित्रांनो आणखीन एक गंमत अशी आहे, या समीकरणामध्ये जर आपण x = 2 ठेवलं तर काय होते पाहूया. x = 2 ठेवले असता पहा, x च्या ठिकाणी जर 2 ठेवले तर 3 × 2 = 6 + 2y = 7 म्हणून 2y = 7 - 6 म्हणून 2y = 1 आणि म्हणून y = 1/2 म्हणजे जेव्हा x ची किंमत 2 असते तेव्हा y ची किंमत 1/2 मिळते. म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का पहा, या दोन चलातील रेषीय समीकरणासाठी 1 आणि 2 हे या समीकरणाचं उकल आहे. त्याच वेळेला 2 आणि 1/2 या किमतीने पण या समीकरणाचे समाधान होते. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणासाठी एकापेक्षा जास्त उकल मिळतात आपल्याला. हा महत्वाचा फरक आहे. एकचल समीकरणामध्ये जर आता समजा आपण m च्या ठिकाणी 4 ठेवलं तर काय होईल पहा, 4 × 2 = 6 6 = 7 तर आपण म्हणू शकत नाही. म्हणजे यावरून हे लक्षात येतं एकचल समीकरणासाठी एकच उकल असते, परंतु दोन चलातील रेषीय समीकरणासाठी उकल मात्र अनंत असतात. हे महत्वाचं फरक या दोन्ही समीकरणामध्ये आहे. आणखी याच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे ते पाहूया. एकचल समीकरणामध्ये चल 1 असून कोटी 1 असते आणि उकल सुद्धा 1च असते. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये मात्र चल 2 असतात आणि त्या दोन्ही चलयुक्त पदाची कोटी 1 असते. आता बघा इथं घातांक काही नाही म्हणजे परंतु लिहायचं नसतं, म्हणजे चल 2 असून कोटी 1 आहे आणि या समीकरणाला उकल अनंत असतात. हा मुख्य फरक या दोन्ही समीकरणामध्ये आहे बाळांनो. यानंतर आता 10वी मध्ये आपण नेमकं काय अभ्यास करणार आहोत तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे एकत्रितपणे दोन समीकरणांचा आपण विचार करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल 3x + 2y = 7 दुसरं समीकरण घेतो 5x + 3y = 11 मित्रांनो आता या दोन्ही समीकरणासाठी एकच असा एक सामायिक उकल आपण शोधायचा, म्हणजे त्या उकलीनं या दोन्ही समीकरणाचं समाधान व्हायला पाहिजे. आता पहा, जर x = 1 ठेवलं आणि y = 2 या दोन्ही किमती या समीकरणामध्ये ठेवून पाहिला तर काय होईल पहा. x च्या ठिकाणी 1 ठेवलं की 3 × 3 आलं अधिक 2च्या ठिकाणी आपलं y च्या ठिकाणी 2 म्हणजे 2 × 4 म्हणजे 4 × 3 = 7 म्हणजे
ह्या दोन्ही किमती या पहिल्या समीकरणाचे समाधान करतात. त्याच वेळेला या दोन्ही किमती या समीकरणाचे समाधान करतात की नाही पाहूया. म्हणजे पाच एक पाच अधिक तीन दोन्ही सहा म्हणजे पाच आणि सहा अकरा. म्हणजे एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर दोन या किमती या दोन्ही समीकरणाचे समाधान करतात. म्हणून ह्या एक सामायिक समीकरणाला हा एकच उकल आहे, एक आणि दोन. फरक लक्षात आलं? एक चल समीकरणाला एकच उकल, दोन चलातील रेषीय समीकरण जेव्हा आपण एकच समीकरण घेतो तेव्हा त्याला अनंत उकली असतात. परंतु जेव्हा आपण एक सामायिक समीकरण घेतो म्हणजे दोन समीकरण घेतो तेव्हा त्या दोन्ही समीकरणाचं समाधान करणारं एकच उकल असतं. आणि आता ह्या दोन समीकरण दिले असता त्याचं उकल कसं शोधायचं, म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती. आणि आता यानंतर आपण ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप एक अभ्यासूया. सामान्य रूप दोन चलातील रेषीय समीकरणासाठी असा सामान्य रूप आहे मित्रांनो, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य. आता या सामान्य रूपामध्ये हे एक्स आणि वाय हे चल आहे. आणि ए बी सी ए बी सी या वास्तव संख्या आहेत. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप हे अशा पद्धतीने आहे. आणि इथे एक अट महत्वाची आहे, यामध्ये एबीसी या वास्तव संख्या असून ए आणि बी या दोन्हीची किंमत एकाच वेळेला शून्य असता कामा नये. मग तेव्हा ते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं. मला वाटतं दोन चलातील रेषीय समीकरण ओळखण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता मिळालेल्या असतील. तुम्हाला दोन्हीतला फरक लक्षात आला असेल, त्या दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप लक्षात आलं असेल. तर यावरून आपण दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखता येतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, रेषीय समीकरण म्हणजे रेषा. जेव्हा आपण या समीकरणाचा आलेख काढतो तेव्हा तो आलेख म्हणजे एक रेषा मिळते, अशाच समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतो. मग यावरून आपण पुस्तकातील पृष्ठ क्रमांक एक वर दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. आता ती सारणी आपण अभ्यासूया. पृष्ठ क्रमांक एक वरील आपण आता ही सारणी पूर्ण करूया. या सारणीमध्ये सात समीकरण दिलेली आहेत आणि या समीकरणापैकी दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे आपण सांगूया. पहिल्या समीकरणाचं निरीक्षण करा. या समीकरणामध्ये दोन चल आहेत यम आणि एन, आणि त्याच वेळेला त्यांची कोटी एक आहे. घातांक काही नाही म्हणजे एक असतो. म्हणजे हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणाची अटी पूर्ण करतात. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर या समीकरणाचं तुम्ही निरीक्षण केले असता तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो, या समीकरणामध्ये तीन एक्स याचा घातांक दोन आहे. घातांक दोन असल्या कारणाने आपली अट काय आहे की त्या चलयुक्त पदाची कोटी एक असायला पाहिजे. परंतु इथे घातांक दोन असल्या कारणाने या समीकरणाची रेषा एक सरळ रेषा मिळत नाहीये. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. जर कारण विचारले तर याच्यामध्ये कोटी दोन आहे आणि आपली अट काय आहे की कोटी एक असायला हवी. यानंतर या उदाहरणाकडे जर तुम्ही पाहिले असता तुमच्या लक्षात येत असेल
पहा दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी दोन अटी आहेत. पहिली आहे दोन चल असायला पाहिजे आणि त्या चलयुक्त पदाची कोटी एक असायला पाहिजे. मग दिलेले समीकरण ह्या दोन्ही अटी पूर्ण करतात का हेच आपण पाहायचं. पहा दोन चल आहे x आणि y, त्याच वेळेला त्या चलाची कोटी सुद्धा एक आहे. तुम्ही या सहगुणकाकडे लक्ष देऊ नका, फक्त ह्या वास्तव संख्या असायला पाहिजे. आता इथं करणी दोन एक्स वजा करणी पाच वाय बरोबर सोळा, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. थोडस याच गणिताला मी थोडस बदल करतो. जर वर्मुळात दोन आणि एक्स सुद्धा जर वर्मुळात असत, वजा पाच वर्मुळात पाच वाय बरोबर सोळा असं जर समीकरण दिले असते, तर मित्रांनो इथे मात्र दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही, कारण हे चल वर्मूळ चिन्हामध्ये घेतले आणि जेव्हा चल आपण वर्मूळ चिन्हामध्ये घेतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो एक्स ला घातांक एक छेद दोन आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. आता यानंतर एक महत्वाच्या गणिताकडे आपण जाणार आहोत. तर शून्य एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य. तसं पाहायला गेलो तर पुस्तकाची व्याख्या काय सांगते की ए आणि बी च्या किमती एकाच वेळेला शून्य असता कामा नये, परंतु इथे फक्त ए ची किंमत शून्य आहे, बी ची किंमत शून्य नाही, बी ची किंमत धन सहा आहे. म्हणून पुस्तकाच्या व्याख्याप्रमाणे जर आपण हे जर सांगायचं म्हणलं तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. परंतु काही वेळेला हे शून्य एक्स याचा अर्थ काय होतो, म्हणजे शून्यला कोणत्याही संख्येने किंवा अक्षराने गुणलं तर तिची किंमत शून्य होते, म्हणजे हे समीकरण सहा वाय वजा तीन बरोबर शून्य, म्हणजे हे एकचल समीकरणामध्ये रूपांतर. मॅथमॅटिकली जर आपण बघायला गेलो तर हे एकचल समीकरणाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. मग त्याच वेळेला आता खालचं उदाहरण जर पाहिलं तर इथे मात्र एक्स चा सहगुणक 0.3 आहे, परंतु वाय चा सहगुणक 0 आहे. म्हणून पुस्तकाच्या व्याख्येप्रमाणे जर म्हणायचं म्हणलं तर मग हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण आहे. परंतु वाय चा सहगुणक 0 असल्यामुळे हे सुद्धा एकचल समीकरणामध्ये रूपांतर होते. यानंतर आता सहाव्या गणिताचा आपण जर अभ्यास केला, तुमच्या लक्षात येते की चल छेदाला आहे, म्हणजे ह्याचा रूपांतर आपण असं पण करू शकतो, म्हणजे चार गुणिले एक छेद एक्स. आणि जेव्हा चल छेदाला असते तेव्हा त्याचा घातांक ऋण एक असतो, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पण आपली कंडिशन काय आहे की त्या चलयुक्त पदाची कोटी एक असायला पाहिजे. एक असायला पाहिजे ह्याच्यामध्ये धन एक याचा अर्थ दडलेला आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. मित्रांनो जर समजा हे समीकरण असं जर दिले असते तर, म्हणजे एक्स छेद चार अधिक पाच सॉरी वाय छेद पाच बरोबर चार असं जर दिले असते तर मग हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल, कारण इथे मात्र त्या चलयुक्त पदाची कोटी एक आहे. तर त्यानंतर शेवटच्या उदाहरणाकडे जर आपण लक्ष घातलं तर आपल्या लक्षात येत असेल की इथे चल दोनच आहे, परंतु एकाच पदामध्ये एक्स आणि वाय असे दोन चल वापरल्यामुळे या पदाची कोटी दोन होते, कारण एक्स ला घातांक एक वाय ला घातांक एक, म्हणून एक आणि एक दोन म्हणजे कोटी दोन होते, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. मित्रांनो मला असं वाटतं की तुम्हाला आता दोन चलातील रेषीय समीकरणाची ओळख झालेली आहे, व्याख्या नीट समजलेली आहे. दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे तुम्हाला पूर्णपणे ओळखता येते. यानंतर हा म्हणजे या पाठाचं बेस आहे, पाया आहे. आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण परफेक्ट समजल्यानंतर आपण त्याच्या पुढच्या घटकाकडे जाऊया. ह्या समीकरण मगाशी मी सांगितलं होतं
ही या समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत। त्यातील पहिली पद्धत आहे निरसन पद्धत, त्यानंतर दुसरी पद्धत आहे आलेख पद्धत, त्यानंतर तिसरी पद्धत आहे क्रेमरची पद्धत। मित्रांनो, ह्या तीन पद्धतीचा आपण अभ्यास केल्यानंतर सर्वसंच 1.1 पासून ते 1.4 मधील सगळे गणित आपल्याला सोडवता येतात। निरसन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर 1.8 आणि 1.4 ह्या दोन्ही सर्वसंचाचा अभ्यास पूर्ण होतो। आलेख पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर आपण सर्वसंच 1.2 मधील गणित सोडवू शकतो आणि क्रेमरची पद्धत यालाच निश्चय पद्धत सुद्धा म्हणतात, ह्या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर सर्वसंच 1.3 मधील गणित आपण सोडवू शकतो। चला मित्रांनो, तुम्हाला निरसन पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत शिकवतो। यासाठी मी स्वतः 5 अटी तयार केलेल्या आहेत। या 5 अटी तुम्हाला मी सांगतो, त्या 5 अटी जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सरासरी 1.1 आणि 1.4 मधील गणित सोडवायला सहज आणि सोपं जाईल। दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती आपण अभ्यासूया। त्यातील पहिली पद्धत ही निरसन पद्धत आहे। मित्रांनो, निरसन पद्धतीने गणित सोडवण्यासाठी मी स्वतः 5 अटी तयार केलेल्या आहेत। त्या अटी पैकी 3 अटी मी तुमच्या समोर मांडलेलो आहे। ह्या 3 अटीवरून 3 उदाहरण मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे। आणखीन 2 अटी आपण पुढील भागात पाहणार आहोत। ह्या 5 अटी तुम्ही जर लक्षात ठेवले तर निरसन पद्धतीने सरासंच 1.1 आणि त्याचबरोबर सरासंच 1.4 मधील गणित सोडवण्यासाठी तुम्हाला सोपं। आता चला पाहूया या अटी नेमकं कोणकोणत्या आहेत। मित्रांनो, जेव्हा तुम्हाला दिलेले दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच एक सामायिक समीकरण सोडवण्याची ही जी निरसन पद्धत आहे, या पद्धतीने गणित सोडवताना प्रथम दिलेल्या समीकरणाचं निरीक्षण करा। त्या समीकरणामध्ये जर विरुद्ध पद असेल तर त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करा। आता विरुद्ध पद कशाला म्हणायचं आणि समान पद कशाला म्हणायचं या गोष्टी आपण अभ्यासूया। आता इथे सरासंच 1.1 मधील प्रश्न दुसऱ्यातील हा पहिला गणित आहे। इथे ह्या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केले असता तुमच्या लक्षात येते धन 5b धन 5b, जेव्हा ह्या दोन्हीचा चिन्ह समान असतो म्हणजे तेव्हा हा समान पद होतो। मग समान पद असेल तर त्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करा। आता या उलट विरुद्ध पद असेल तर बेरीज करा असं मी म्हणलेलो होतो। यासाठी एक उत्तम उदाहरण घ्यायचं म्हणलं तर सरासंच 1.1 मधील पहिल्या प्रश्नामध्ये कृती पूर्ण करा म्हणून गणित आहे, त्याच उदाहरण आपल्याला घेता येईल। तर 5x + 3y = 9 आणि दुसरं समीकरण 2x + 3y = 12। मी या अटींना क्रमांक कसं दिलेलं आहे पहा, A, E, I। मला वाटतं चौथी आणि पाचवी अट काय असेल, ऑलवेज A, E, I, O, U असणार, कारण इंग्रजी मधील स्वरांचा इथे उपयोग केलेला आहे एक गंमत म्हणून। आता पहा या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं इथं विरुद्ध पद आहे। म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, विरुद्ध पद असेल तर ह्या दोन्ही समीकरणाची बेरीज करा म्हणजे एका चलाची किंमत मिळते। ती त्या चलाची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला काढता येतो। हे जेव्हा आपण उदाहरण सोडू तेव्हा तुम्हाला आणखीन छान कळेल। म्हणजे समान पद असेल तर वजाबाकी करा। इथे त्यासाठी इथे एक उदाहरण मी घेतलेलं आहे सरासरी 1.1 मधील दुसऱ्या प्रश्नात पहिला उपप्रश्न आहे। आता हे दोन्ही गणित सोडवूया म्हणजे आणखीन तुमचं दृढीकरण होईल। चला तर सरासरी 1.1 मधील जे पहिलं गणित आहे कृती पूर्ण करा म्हणून आहे 5x + 3y = 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x + 3y = 12। मित्रांनो, या समीकरणाला मी पहिलं समीकरण म्हणतो
या समीकरणाला दुसरे समीकरण म्हणतो. मला या दोन्ही समीकरणाचे निरीक्षण केले असता विरुद्ध पद दिसतायत, धन 3y ऋण 3y, म्हणून या दोन्ही समीकरणाची बेरीज करायचं असं मी ठरवलेलं आहे अटीप्रमाणे. ओके चल मग बेरीज करूया. 5x अधिक 3y बरोबर 9 अधिक आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गणितामध्ये सिस्टमॅटिकपणाला खूप महत्व आहे, मांडणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण एक्स खाली एक्स ठेवायचा, स गुणक खाली स गुणक मांडायचा, ऋण 3y बरोबर 12, म्हणजे स्थिर पदाखाली स्थिर पद येऊ द्या. मांडणी फार महत्वाची आहे. ह्या दोन्हीची दोन्ही समीकरणांची बेरीज करत असता तुम्हाला माहित आहे की धन 3y ऋण 3y कॅन्सल होतो म्हणजे शून्य येतं, म्हणजे 5x अधिक 2x 7x आणि 12 9 किती मिळालं 21, म्हणून एक्स बरोबर 21/7 म्हणजेच एक्स बरोबर 3. पहा एका चलाची किंमत मिळाली. आता या चलाची किंमत तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला वायची किंमत मिळून जाईल. आणि शक्यतो आपण समीकरण निवडताना हे पहिलं समीकरण निवडूया, कारण इथं धन चिन्ह आहे त्यामुळे तुमची चुकण्याची शक्यता कमी असते. म्हणून मी आता काय करतो, एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. मग 5 गुणिले एक्सच्या जागेला मी आता डायरेक्ट 3 ठेवतो अधिक 3y बरोबर 9, म्हणजे 5 3 15 अधिक 3y बरोबर 9, म्हणून 3y बरोबर 9 वजा 15 म्हणजे 3y बरोबर वजा 6 म्हणजेच y बरोबर ऋण 6/3, म्हणून y बरोबर ऋण 2 ही किंमत, म्हणजे x ची किंमत 3 आणि y ची किंमत ऋण 2. मग ही आपण x y बरोबर अगोदर x ची किंमत लिहिणं गरजेचं आहे 3 ऋण 2 अशा पद्धतीने ह्या समीकरणाचं हे उकल आहे हे आपल्या लक्षात येतं, म्हणजे या किमतीमुळे या दोन्ही समीकरणाचे समाधान होते. समजलं मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात आलं विरुद्ध पद असेल तर काय करणं गरजेचं आहे, बेरीज करा. आता त्या उलट समान पद असेल तर वजाबाकी करा. यासाठी मी आणखीन एक उदाहरण घेतो जे की आता तुमच्या समोर मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसऱ्याच पहिलं गणित आहे. काय बघा, पहिलं गणित 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे पहिलं समीकरण म्हणतो, हे दुसरं समीकरण म्हणतो. अटीप्रमाणे समान पद असेल तर आपण वजाबाकी करणार आहोत. मग आता चला 1 आणि 2 ची वजाबाकी करू. आता पुन्हा प्रश्न असा पडतो, 1 मधून 2 वजा करायचं की 2 मधून 1 वजा करायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही समीकरण 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल किंवा 2 मधून 1 वजा केलं तरी चालेल, पण मी काय करतो 1 मधून 2 वजा करतो, कारण की इथे ही जी स्थिर पद आहे 26 हे मोठी संख्या आहे, म्हणून मला समीकरण 1 वजा 2 करायला सोपं पडतं. सो 3a अधिक 5b बरोबर 26 वजा a अधिक 5b बरोबर 22. वजाबाकी करत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, खालच्या पदाच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतात हे तुम्हाला माहितच आहे. इथे कोणताही चिन्ह नाही म्हणजे धन असतो, धनचा ऋण झाला, हा धनचा ऋण, हा धनचा ऋण, म्हणजे धन 5b ऋण 5b हे दोन्ही कॅन्सल होतात म्हणजे शून्य येतो. 3a मधून 1a गेलं की 2a राहतं, 26 मधून 22 गेले की 4 राहिले, म्हणून a ची किंमत 4/2 म्हणजेच 2, म्हणून a बरोबर 2 म्हणजे एका चलाची किंमत आपल्याला मिळाली. मगाशी इथं उल्लेख केल्याप्रमाणे ह्याची किंमत याची किंमत या दोन्हीपैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. मला ह्या दोन्हीपैकी दुसरं समीकरण जरा सोपं आणि छान वाटायला आलंय, सोपं वाटायला आलंय, म्हणून मी समीकरण 2 ची निवड करतो. सो a बरोबर 2 ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. मग a च्या ठिकाणी 2 ठेवा, म्हणजे ते समीकरण काय होणार आहे, 2 अधिक 5b बरोबर
22 म्हणून 5b बरोबर 22 वजा 2 म्हणजे 5b बरोबर 20 आलं. म्हणून 5b बरोबर 20 म्हणजे b बरोबर 20/5 म्हणजे 25. म्हणून b ची किंमत किती? 4. म्हणजे या दोन्ही समीकरणासाठी a ची किंमत 2 असणार आहे, b ची किंमत 4 असणार आहे. या किमतीमुळे या समीकरणाचे समाधान होते. म्हणून a कॉमा b बरोबर a ची किंमत 2,4 अशा पद्धतीने तुम्ही उल्लेख करायला पाहिजे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला पहिली अट? सोपी आहे ना? मग चला तर इथं महत्वाचं काय आहे तीच गोष्ट आपण लक्षात ठेवूया. दिलेल्या समीकरणामध्ये विरुद्ध पद असेल तर बेरीज करा, समान पद असेल तर वजाबाकी करा. मला वाटतं तुम्हाला आता हे वीज सोडायला सोपं जाईल. आता पुन्हा एक प्रश्न तुमच्या निर्माण होईल. जर दिलेल्या समीकरणामध्ये विरुद्ध पद ही नसेल आणि समान पद ही नसेल तर काय करायचं? घाबरण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. तर दुसरी अट सांगते, जर समान पद ही नसेल, विरुद्ध पद ही नसेल, तर त्या समीकरणामधील कोणत्याही एका चलाचा सहगुणक समान करून घ्यावे. कोणत्या एका चलाचा सहगुणक समान करून घ्यायचा? यासाठी आता आपण सराव संच 1.1 मधील दुसऱ्या प्रश्नातील पाचवं गणित मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला दुसरी अट व्यवस्थित समजेल. मग दुसरी अट लक्षात ठेवा, समान पद ही नसेल किंवा विरुद्ध पद ही नसेल तर एका चलाचा सहगुणक समान करून घ्यावे. ओके, धन्यवाद मित्रांनो. मी शिवशरण बिराजदार, नवीन माध्यमिक विद्यालय गंगाधर कणवस, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.